आता जाग आणि सोमवारी तर पंढरपूर मध्ये फडणवीसनी एंट्रीच करायची नाही. जिथून मागचा इतिहास आहे पंढरपूरला यायचं ते माहित नाही आम्हाला. आता महाराष्ट्रभर तलवार वाटपाचा कार्यक्रम करायचा आणि थोडाथोडी करून टाकायची. एक सुद्धा सरकारी कार्यालय ठेवायचं नाही. इथे रेल्वे सगळे उलट पालट करून टाकायचे. कॉलेज मध्ये जवळ 90% असले 70% वली घेतात. आम्हाला काही गांडूची आवलक समजत काय? मराठ्यांना गांडू राहिला तर दांडू गेल्याशिवाय जाणार राहणार नाही. त्यामुळे ह्यांच्या दांडू घालायचाही ध्यानात ठेवा. महिनाभर कॉलेज बुडलं तरी चले. चाललंय ना सगळं कॉलेज आपले जीव आहे. आपण नाही गेलो काय फळ्यांना शिकते. त्यामुळे तुमच्याकडे तरुणांना आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, जगाच्या पाठीवर कुठेही जा तुला मरण. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कर्ज माफी दिली आजू काय नाही. इकडे प्रमाणपत्र दावतो तिकडे दावतो. अंधार पडत चाललाय तरुणांनो. अंधार त्यामुळे दिवा लावला पाहिजे. एकीकडे गाव आणि शहर ही किती मोठी तफावत रुंदावत चाललेली आहे. गाव आणि शहर एकीकडे गावाकडे झालं तर रस्ते नाही, प्रवास नाही, सरकारी दवाखान्याची सोय नाही. तरुणांना या जायला वाटणार नाही. इकडे स्मार्ट सिटी धावते, स्मार्ट सिटी. आणि ग्रामीण विकास मंत्री सांगते शहरात तंट्या मुक्त गाव. शेतकरी काय माजून उठलाय काय? श्रमदान शिबिर, श्रमदान शिबिर मुक्त गाव. आणि शेतकरी मेला ना 20-20 दारी धरून तरी आज घेतात त्याला श्रमदान शिबिर. म्हणजे ते मागतोय ते देत नाही आणि जे नाही ते देते.